हेलो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आत्ता सकाळचे जवळपास किती वाजलेत? पाहू शकता तुम्ही, 4:15 वाजलेले आहेत. आणि आजचा विषय असा आहे व्हिडिओ बनवण्यामागचा, की आज आम्ही नांदेडला माहूरगडाला देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत सगळे. माझी फॅमिली, सासू सासरे आणि नंदेची फॅमिली, आम्ही सगळेही जात आहोत. तर आजचा प्रवास आमचा कसा होतोय, तर चला मी तुम्हाला आजची अपडेट देत राहील. तर चला, आता 4:15 वाजलेले आहेत आणि माझं आवरलेलं आहे, चहा करायला टाकलेला आहे मी. आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत, नंदेची फॅमिली आणि आमची फॅमिली, सासू सासरे आमची फॅमिली पूर्ण. आम्ही आज देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असू द्यात आणि चला, तुम्हाला मी अपडेट कळवतच राहील. माझा आल्याचा चहा रेडी आहे, मस्त झालाय. पहाटेचा प्रवास मला आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला खूप आवडतो, म्हणजे रात्रीचा आणि पहाटेचा प्रवास. ट्रॅफिकही नसतं आणि आपलं अंतर लवकर कव्हर होतं. माऊला तर झोपेतच घेतलेलं आहे, कारण माऊची झोप झालेली नव्हती आणि सकाळी उठून तिने आंघोळ करणं पण शक्य नव्हतं, त्यामुळे मी तिला तसंच घेतलं आहे. पण माझी पण झोप झालेली नव्हती आणि सकाळी लगेच 1-1.5 तास झोप नसेल झाली तर लगेच सकाळी उठून आवरावं लागेल. तर थोडंसं उजाडलं आहे आणि खूप 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 फ्रेश वाटते सकाळी. मस्त गप्पा मारत आमचा प्रवास चालू आहे. नाश्ता करण्यासाठी आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत. नाश्ता करून पुढच्या प्रवासाला केली आहे सुरुवात. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत माहूरगडला. चला सगळे, ढकला ढकली नका करू. पलीकडे जो दिसतो तो एक गड आहे आणि तिकडे पण काही लोक जात आहेत सध्या. आणि हा माहूरगडाच्या आजूबाजूचा परिसर, गडावरून घेतलेली शूटिंग आहे. आम्हाला जास्त वेळ लागलेला होता, तरी देखील आम्ही पास काढून
लवकर जाण्याचा प्रयत्न केला आणि नंतर फायनली आमचं दर्शन खूप छान झालं. आणि गडावरून आता आम्हाला पलीकडे अनुसया मातेचं पण एक मंदिर दिसत होतं, पण अनुसया मातेच्या मंदिराकडे आम्हाला आता काय जाणं होतं की नाही काय माहीत, पाहूयात. आता आम्ही निघालेलो आहोत दत्ताच्या देवस्थानाकडे. तिथेच अलीकडे अनुसया मातेचं पण मंदिर आहे, पण आता सध्या तरी निघालो आहोत दत्ताच्या दर्शनासाठी. अरे तुझे भाऊ बहीण आहेत ते? भाऊ बहीण आहेत तुझे ते? खूप आकर्षक असं मंदिर दिसतंय आणि पूर्ण मंदिराला गोल्डन कलर दिलेला आहे, त्यामुळे ते फारच असं उठून दिसतोय तो कलर. माकड खात आहे प्रसाद आणि आम्हाला पळून गेलं. आणि हे जे दिसत आहे ते आहे अनुसया मातेचं मंदिर. बरेचसे लोक तिथून पायीच जात होते माहुरदेवीच्या गडावरून तिकडे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला, समृद्धी महामार्गावरून आता आम्ही जाणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जय रेणुका माता, जय मोठा देवी. बाय बाय, गुड नाईट.